नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शांती इलावडेकर आपल्या वाय सी डिजिटल वर्ल्ड ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपल्या विषयाकडे वळण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा. शेअर केल्यामुळे आमची इन्फॉर्मेशन तुमच्यासारख्या अशाच अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल ज्यांना नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आहे किंवा घरी बसून कम्प्युटर शिकायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वळूया आपण आजच्या विषयाकडे. मागच्या विषयामध्ये तुम्हाला कळलंच असेल की आपण विंडोज कशा मॅनेज करायच्या. जर तुम्ही आमचा मागचा भाग पाहिला नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तो दिलेला आहे, तो कृपया तुम्ही बघून घ्या. आता आपण बघूया की जर मला वेगवेगळे हे ओपन करायचे असतील तर आपण काय करतो. तर आपण इथे मला जे ओपन करायचं असं पेंट ओपन करायचं, तर मी पेंट टाईप करीन, एंटर करीन. एंटर केल्यामुळे माझं पेंट ओपन झालं. मागच्या वेळेला आपण बघितलं की एकापेक्षा जास्त विंडो आपण ओपन करू शकतो आणि मॅनेज करू शकतो. तर आत्ता मला वर्ड पॅड हे सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. मी माऊसने इथे येईन, पण त्याचबरोबर आपल्या कीबोर्डवर तर तुम्ही बघा अप अँड डाऊन असे दोन ॲरो असतात, अप ॲरो आणि डाऊन ॲरो असतो. तर डाऊन ॲरोने जरी आपण खाली खाली आलो आणि आपल्याला हवं तिथे आलो येऊ, जर का आपण एंटर की, कीबोर्डवर एंटर लिहिलेली की असते तिथे प्रेस केली, तरी पण ते सॉफ्टवेअर ओपन होतं. बरोबर? म्हणजे एक तर आपण ते इथे टाईप करतो. मला जर एक्सेल टाईप केलं, इथे एक्सेल आलं, ह्याच्यावर माऊसने क्लिक करूच शकतो. पण समजा माऊसने क्लिक नसेल करायचं, तर तुम्ही कीबोर्डवरच्या ॲरो कीने तुम्हाला हवं तिथे तुम्ही बघाल तर हा बॉक्स डाऊन येतो आणि अप ॲरो प्रेस केल्यावर अप येतो आणि तिकडे तुम्ही एंटर केलं का ते सॉफ्टवेअर ओपन होतं. आत्ता माझ्याकडे वर्ड पॅड ओपन आहे, जे तुम्हाला दिसतं आहे इथे टायटल बारवर तुम्हाला दिसतंय की वर्ड पॅड ओपन आहे. माझ्याकडे वर्ड पॅड पण ओपन आहे, पेंट पण ओपन आहे, पण आत्ता मला पेंट दिसत नाही आहे कारण माझी वर्डपॅडची विंडो ही मॅक्झिमाइज पोझिशनमध्ये आहे आणि मॅक्झिमाइज विंडो असल्यावर त्याच्या मागे सुरू असलेलं दुसरं ॲप्लिकेशन आपल्याला दिसत नाही. मग अशा वेळेला काय करू शकतो, तर हा टास्क बार आहे. तर तुम्ही टास्क बारवर बघाल तर वर्डपॅड आपला आत्ता ओपन आहेच, त्याला वेगळा बॉक्स दिसतो आहे, पण पेंटला खाली छोटीशी लाईन दिसते आहे. आणि मी पेंटवर नेल्यावर आत्ता मला पेंटची छोटी विंडो तिकडे समोर दिसायला लागेल. जर मी आता ह्या टास्कबारवर दिसणाऱ्या पेंटवर क्लिक केलं तर माझं पेंट माझ्यासमोर आलं आणि मी जर का वर्डपॅडवर क्लिक केलं तर वर्डपॅड समोर येईल. म्हणजे मी एका विंडोमधनं दुसऱ्या विंडोमध्ये जाण्यासाठी टास्कबारवर जी मला आयकॉन दिसत आहेत, ओपन आयकॉन, त्याच्यावर ओपन आहे कसं कळणार, तिथे नेल्यावर ती छोटीशी विंडो तिकडे तुम्हाला दिसते. ही जी तुम्हाला विंडो दिसते आहे, बरोबर, आता इथे नेल्यावरही दिसते, पण ते बघा गुगल क्रोमवर नेलं तर अशी काही विंडो दिसते का? नाही, फक्त गुगल क्रोम असं नाव दिसतं, पण पेंटवर आणल्यावर लगेच तुम्हाला पेंटची विंडो इकडे दिसते आहे. वर्डपॅडवर आणल्यावर वर्डपॅडची विंडो दिसते आहे. आता मी जर का इथे पेंटवर क्लिक केलं तर पेंट येतं आणि वर्डपॅडवर क्लिक केलं तर वर्डपॅड येतं. त्याचबरोबर तुम्ही जर का तुमच्या कीबोर्डवर अल्ट अशी एक की आहे, ALT अल्ट प्लस टॅब, तर टॅब नावाची पण की आहे, तर अल्ट आणि टॅब एकत्र प्रेस केलं तरी तुम्ही एका ॲप्लिकेशनमधून किंवा एका विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये जाऊ शकता. मी अल्ट टॅब प्रेस केलं वर्डपॅडमध्ये आली, मी अल्ट टॅब प्रेस केलं तर मी पेंटमध्ये आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही टास्कबारवर दिसतात तिथे क्लिक करू शकता, तर त्याचबरोबर तुम्ही अल्ट आणि टॅब असे कीबोर्डवरनं, मी इथे लिहिलेली आहे बघा ALT अल्ट अधिक टॅब, म्हणजे एकाच वेळेला दोन्ही बटन प्रेस करायचे. ह्याची नीट प्रॅक्टिस करा, सवयीने नक्कीच जमेल. नाही नसेल जमत तर काही हरकत नाही, टास्कबारवर तुम्हाला दिसतच आहे, तिथे माऊसने क्लिक करा, म्हणजे लेफ्ट बटन दाबायचं माऊसचं तिकडे येऊन का ते तुमच्या समोर येईल. आपण आत्ता सध्या ही विंडो क्लोज करूया. तो विचारतोय सेव्ह द डॉक्युमेंट, आपण हे जे काही टाईप केलं ते आपल्याला सेव्ह करायचं आहे का? सध्या आपल्याला सेव्ह नाही करायचं आहे, आपण डोंट सेव्हवर क्लिक करू. परत आपण पेंट देखील क्लोज करूया. एवढं तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण बघूया की
मी हे जे पिक्चर आहे, इमेज आहे, ही इमेज कशी बदलायची असते, त्याचबरोबर आपला हा जो डेट अँड टाईम आहे हे जर का चुकला असेल, हा चुकीचा असेल, हा सेट करायचा असेल तर कसा सेट करायचा. आपण नॉर्मली सगळेच इंग्लिशमध्ये टाईप करतो, पण ते बघत असाल मोबाईलवर आपण मराठीत पण टाईप करू शकतो. मग तसंच तुम्हाला कम्प्युटरवर पण देखील करता येतं. तर हे कसं करणार, तर पहिलं आपण बघाल तुम्ही इथे जाऊया, स्टार्टवर क्लिक करू. स्टार्टच्या इथे आलो, क्लिक केलं, इकडे तुम्हाला दिसते सेटिंग. तुम्हाला माहीत आहे मोबाईलमध्ये देखील सेटिंगचं असं चित्र दिसत असतं, हे असं छोटंसं हे आहे ना, हे असं सेटिंगचं साईन दिसतं. तर आपण ह्याच्यावर क्लिक केलं तर आपण येतो सेटिंगमध्ये. ह्या सेटिंगमध्ये तुम्ही जर बघाल आणि इथे फाईंड सेटिंग येते, ह्या फाईंड सेटिंगमध्ये आपण टाईप करूया डेट अँड टाईम. इथे येतं लगेच आलं बघा, चेंज द डेट अँड टाईम, डेट अँड टाईम सेटिंग. ॲरोकीने खालीवर करू शकतो किंवा माऊसने क्लिक पण केलं तरी चालेल. आपण डेट अँड टाईममध्ये आलेलो आहोत सेटिंगमध्ये. इकडे तुम्हाला दिसतं डेट अँड टाईम, करंट डेट अँड टाईम, आत्ताचं डेट अँड टाईम बरोबर आहे. ते का बरोबर आहे, कारण इथे सेट ऑटोमॅटिकली ऑन आहे. तुम्ही बघाल तर हे असं असतं ग्रेमध्ये, याचा अर्थ ते बंद आहे, समोर ऑफ दिसते आपल्याला, आणि हे असं आहे म्हणजे हे ऑन आहे. हे बंद कसं करणार, तर हे जे बटन आहे पांढरंवालं छोटंसं, त्याला मागे घेतलं तर ते बंद होतं, ऑफ आलं, आणि तेच जर का पकडून पुढे आणलं का तो ऑन होतो. तर हे नॉर्मली सेट टाईम ऑटोमॅटिकली ऑन असायला पाहिजे, म्हणजे तुमचं टाईम, तुमचं घड्याळ हे ऑटोमॅटिकली सेट होत जाईल. त्याचबरोबर आपण भारतामध्ये राहतो आहे तर तुम्ही बघाल टाईम झोनमध्ये UTC+5:30 चेन्नई, कोलकाता, मुंबई, न्यू दिल्ली असं असायला पाहिजे. म्हणजे आपलं जर घड्याळचं टाईम आहे किंवा कम्प्युटरचं टाईम, हा व्यवस्थित टाईम दर्शवेल. तर ह्या दोन गोष्टी जर बरोबर असतील तर आपल्या इथे डेट अँड टाईम नॉर्मली चुकणार नाही. ह्याच्यानंतर तुम्ही बघाल ह्या बाजूला, इकडे डेट अँड टाईममध्ये आपण आत्ता आहोत, इथे रिजन आहे. रिजन म्हणजे आपण कोणत्या देशात राहतो आहे, तर आपण इंडियामध्ये राहतो आहे. तर ह्याचबरोबर तुम्ही जर का इतर कोणत्या देशात राहत असाल तर तिथल्या देशावर आपण क्लिक करू शकतो. आपण भारतात राहतो म्हणून आपण इथे इंडियावर क्लिक करतो, आणि त्यामुळे आपलं जे टाईम आहे तो इंडियाप्रमाणे, डेट इंडियाप्रमाणे येत असते. इथे तुम्हाला, तुम्ही इथे बघत असाल तर फर्स्ट डे ऑफ वीक मंडे, आठवड्याचा पहिला दिवस सोमवारपासून सुरुवात होते, शॉर्ट डेट अशी दिसते. तुम्ही इकडे बघालच तर आपल्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसत आहे 14/3/2023. लाँग डेट मात्र 14/3/2023 अशी दिसते. शॉर्ट टाईम फक्त आपला तास आणि मिनटं दिसतात, पण लाँग टाईममध्ये तास, मिनटं आणि सेकंड्स देखील दिसतात. हा फॉर्मॅट आपल्याला बदलावा असा वाटला तर चेंज डेटा फॉर्मॅट ह्यात जाऊन तुम्ही हा फॉर्मॅट जो आहे हा बदलू शकता. ते बघा इथे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. 2017 आहे तर खाली फक्त 17 आहे, त्याच्या खाली गेलं तर 5/4/17 आहे, म्हणजे ते 00 काढून टाकलेले आहेत. हा फक्त त्यांनी फॉर्मॅट दिला आहे. आपली आत्ताची तारीख जशी आहे ती, जशी की आजची तारीख आहे 14/3/2023, तर आपण हा फॉर्मॅट घेतला तर 14/3/2023 असं येईल. हा फॉर्मॅट घेतला तर 14/3/2023 असं येईल, म्हणजे 2000 पुढचे येणार नाहीत. ह्याच्यात घेतला तर 14/3 म्हणजे 0 येणार नाही. तर हा फॉर्मॅट जास्त व्यवस्थित आहे, चांगला आहे, म्हणून हा फॉर्मॅट ठेवला जातो. पूर्ण डेटमध्ये महिन्याचं पूर्ण नाव आलं पाहिजे, म्हणून इथे पूर्ण नाव आहे. जसं वरती 4 आहे म्हणजे इथे एप्रिल महिना आलेला आहे. आत्ता आपला मार्च चालू आहे तर आपलं 14/3 कॅरेक्टरमध्ये लिहून येईल आणि पुढे 2023 असं येईल. टाईम हे इथे असे दिलेले आहेत, लाँग टाईम हा आपला शॉर्ट टाईम, हा आपला लाँग टाईम. ह्या ज्या सेटिंग व्यवस्थित असतील तुम्ही हवं तर हा फोटो काढून घेऊ शकता आणि तुमच्यामध्ये तुमच्या कम्प्युटरच्या सेटिंग चेक करू शकता. इथे तुम्ही बघाल तर होमचं चिन्ह दिसतं आहे, ह्याच्यावर क्लिक केलं तर आपण होमवर येतो. मग अशीच मी म्हटलं की आपल्याला मोबाईलमध्ये मराठीत देखील टाईप करता येतं. मग आपण इथे काय करू शकतो, तर इथे आपल्याकडे तुम्ही बघाल तर टाईम अँड लँग्वेज आहे. इथे तुम्हाला दिसतंच आहे स्पीच रिजन डेट. इथे जर तुम्ही क्लिक केलं आणि
आपण इकडे गेलो बघा लैंग्वेज लैंग्वेज मध्ये पहिलीच लैंग्वेज दिसते इंग्लिश युनाइटेड स्टेट खाली आहे ऐड लैंग्वेज माझ्याकडे इंग्लिश आणि त्याचबरोबर मी आपली महाराष्ट्रामधली मराठी लैंग्वेज मराठी भाषा देखील इथे ऐड केली आहे पण जर का तुम्हाला दुसरी भाषा ऐड करायची असेल किंवा तुमच्या कंप्यूटर मध्ये मराठी नसेल तुम्ही मराठी देखील ऐड करू शकता ऐड अ लैंग्वेज हे प्लसचं साइन आहे ह्याच्यावरती क्लिक करू शकतो आणि इकडे तुम्हाला वेगवेगळ्या भाषांची नावे दिसतात इथे आपण एखाद्या भाषेचं नाव टाइप करू जसं की कन्नडा तर ते बघाल तर कन्नडा इथे टाइप होत आहे कन्नडा तर मला ती भाषा हवी तर मी ती घेऊ शकते आणि इकडे मी इंस्टॉल करू शकते इंस्टॉल केली की ती भाषा माझ्या कंप्यूटरमध्ये येईल आपण ॲडमध्ये जाणार आहोत तुम्हाला जी रिजनल लँग्वेज हवी असेल म्हणजे तुमच्या इथली भाषा तेलुगू याच्यावर आपण क्लिक केलं क्लिक केल्यावर इथे आपल्याला नेक्स्ट येते नेक्स्टवर क्लिक केलं का तुम्हाला इथे इन्स्टॉल असं येते ह्या इन्स्टॉलवर क्लिक केलं का ती भाषा जी रिजनल लँग्वेज आहे ती आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होईल ती इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही बघाल तर आपल्या टास्क बारवर इथे ई एन जी दिसते ई एन जी म्हणजे इंग्लिश आणि तिकडे तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मराठी दिसते कारण मी मराठी इन्स्टॉल केलेलं आहे मराठी फोनेटिक तर मराठी दिसते इथे आता म दिसतो आहे बघा मराठीतला मी इथे परत क्लिक करून इंग्लिशवर क्लिक केलं तर इंग्लिश आणि इथे तुम्हाला लँग्वेज दिसायला लागली आता तर तुमची लँग्वेज इन्स्टॉल झाली आहे आपण क्लोजवरून इथे क्लोज करू शकतो वापरणार कशी ही भाषा आता ही जी भाषा आहे ती नॉर्मली आपण वर्ड किंवा वर्डस्टारमध्ये वापरतो टाईप करण्यासाठी वापरतो आता मी इथे वर्ड असं टाईप केलं सर्चमध्ये तर वर्ड आणि वर्ड पॅड अशी दोन सॉफ्टवेअर आली आता मी समजा वर्ड पॅडला एंटर केलं एंटर केलं आता मी जर काही टाईप केलं मी आज बाहेर जाणार आहे तर ते इंग्लिशमध्येच टाईप झालं का कारण तुम्ही बघाल तर टास्क बारवर इंग्लिश असं दिसते इथे म्हणतो आहे तो लगेच मेसेज पण येतो टू स्विच इनपुट मेथड प्रेस विंडो की अँड स्पेस त्यापेक्षा तुम्ही जर इथे क्लिक केलं तर तुम्हाला मराठी फोनेटिक दिसते आणि ही ब्ल्यूमध्ये दिसते याचा अर्थ ही तुमची ॲक्टिव्ह लँग्वेज आहे आपण जर का आता मराठीवर क्लिक केलं तर मराठी आपली ॲक्टिव्ह लँग्वेज होईल इथे म दिसतो आहे म्हणजे मराठीमध्ये टाईप होईल आता आपण टाईप करूया मी स्पेस देऊया आज तुम्ही बघाल तर इकडे आज अंज यांज असे वेगवेगळे शब्द आलेत आणि खाली अजून काही शब्द आलेत ह्यातला जर का मला आजच हवा आहे पहिला शब्द तर मी स्पेस करीन स्पेस बार प्रेस केल्यावर तो शब्द ऑटोमॅटिकली तिकडे येईल बाहेर स्पेस जाणार स्पेस आहे आता जर मला असं वाटलं की मला तो पहिला शब्द नको आहे दुसरा कोणता तरी हवा आहे तर मात्र मी तिथे माऊसने येऊन क्लिक करीन म्हणजे तो दुसरा कोणता तरी म्हणजे पहिला शब्द न येता दुसरा किंवा तिसरा असलेला शब्द तिकडे येईल आज आपण तिथेच थांबू फुल स्टॉप आहे की नाही सोपं तर आपण असं काही नाही की तुम्ही इंग्लिशमध्येच टाईप करू शकता मराठीत देखील तुम्ही टाईप करू शकता जेव्हा तुम्हाला परत इंग्लिशमध्ये टाईप करायचं असेल तेव्हा तुम्ही इंग्लिशवर क्लिक करा तर तुम्ही इथे इंग्लिशमध्ये येईल तर आपण इंग्लिशमध्येही लिहू शकता सी यू बाय बाय आहे ना सोपं तर विद्यार्थ्यांनो आपण आज इथेच थांबूया पुढच्या एका भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्ते बाय बाय पण हां आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया दुसऱ्या एका विषयासह पुढच्या भागात.